दुसरा आता जवळपास एक वर्ष होऊन गेलं, आपण सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत अपात्रतेच्या निर्णयासाठी केस, तारखेवरती तारीख, तारखेवरती तारीख, काय करायचं तेच कळत नाही। कारण सर्वोच्च न्यायालय प्रत्येक वेळेला कानफट फोडतं यांचं लवादाचं, पण निर्लज्जम सदा सुखी कानफट फोडलं तरी गाल सोडत सांगतात की आम्ही आमचं टाइम टेबल सादर करू। ठीक आहे, तुम्ही तुमचं टाइम टेबल द्यायचं तेव्हा द्या, पण एक लक्षात घ्या, मी कोणाचाही अपमान करू इच्छित नाही, न्यायाधीश न्यायमूर्तींचा तर करूच शकत नाही, पण ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे ते बघितल्यानंतर एक विनोद नक्की माझ्या लक्षात येतो, आणि तो विनोद म्हणजे असा आहे की एकदा भरल्या कोर्टात न्यायमूर्ती बसलेले असतात आणि केस चालू असतात, कोणाला तारीख दे, कोणाचा निर्णय दे, कोणाचं हिअरिंग घे, आणि मग त्या सोबत कोण असतो त्याला विचारतात, चल पुढची केस कोणती आहे, मग तो सांगतो साहेब एका 20 वर्षाच्या मुलीची छेड काढलेल्याची ही केस आहे। आता मुलीची छेड काढले म्हटल्यानंतर कोणी चिडणार, बोलवा त्याला, आणा समोर। आणि त्या आरोपीच्या पिंजऱ्यात एक आजोबा काठी टेकत 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 येतात, ते न्यायाधीशांचं डोकं आणखीन फिरतं, तुला तुम्हाला लाज नाही वाटत, आजोबा झालात काठी टेकत चालता आणि 20 वर्षाच्या मुलीची छेड काढता, शरम नाही वाटत? त्या आजोबा शांतपणाने न्यायाधीशाकडे बघतात आणि सांगतात, न्यायाधीश महाराज जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सुद्धा 20 वर्षाचा होतो। काय कळलं? म्हणजे 20 वर्षाची असताना ती की घटना घडली, आता ते आजोबा झाले, जिची छेड काढली होती ती सुद्धा आजी झाली, पण केस चालू आहे, केस चालू आहे, केस नाही थांबणार, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। आता माझं स्पष्ट म्हणणं असं आहे, ठीक आहे, तुम्ही आम्ही केलेल्या अपात्रतेचा निर्णय जेव्हा लावायचा तेव्हा लावा, 20 वर्षानंतर लावा, 50 वर्षानंतर लावा, पण आज संपूर्ण देश बघतोय, संपूर्ण जग बघतंय, तो केवळ अपात्रतेच्या निर्णयाकडे बघत नाहीये। तर या आपल्या हिंदुस्थानामध्ये, या आपल्या भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणून जे काही आहे त्याला हा लवाद जुमानत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व राहणार आहे की नाही या देशात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तिचं अस्तित्व शिल्लक राहणार आहे की नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक क्रांतिकारकांनी आणि अनेक योद्ध्यांनी रक्त सांडून, बलिदान देऊन, त्याग करून जी आपली भारत माता स्वतंत्र केली त्या भारत मातेची लोकशाही ही टिकणार आहे की नाही ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे। बघूया आता 30 तारखेला काय होतंय। नुसतं अपात्र कोणाला ठरवणार, आधी जनतेने ठरवूनच टाकलेलं आहे। माझं तर म्हणणं असं आहे की केसचा निकाल लागण्याच्या निवडणुका घेऊन दाखवा, जनता जनार्दन ठरवेल ते पात्र आहेत का अपात्र आहेत, होऊन जाऊ दे खुल्या मैदानात। पण सर्वोच्च न्यायालयाकडनं आम्हाला नक्की अपेक्षा आहे।